नमस्कार, मी निलेश शिवाजीराव ढोंडेरे, मी सहकारातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता. सहकार क्षेत्राचे योगदान समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. सहकार क्षेत्राची स्थापना वैकुंठबाई मेहता असतील, धनंजय गाडगिळ असतील, त्याचप्रमाणे विखे पाटील, त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण असतील, हे अशा दिग्गजांनी या ठिकाणी सहकारी चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आहे. हे करत असताना अनेक वेळोवेळी बदल ह्या ठिकाणी सहकारामध्ये करण्यात आले आणि त्यानंतर सहकार भरत गेला. समाजामध्ये सहकारी बँकिंगबरोबरच सहकारी कारखाने असतील, पतसंस्था असतील, यांचा उदय ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झाला आणि महाराष्ट्राची प्रगती आपल्याला ह्या डोळ्यासमोर आपल्याला दिसते आहे. परंतु आजकाल या ठिकाणी बरेच बदल सहकारामध्ये आपल्याला दिसतील. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नोटबंदी असन, GST असन किंवा रेरा असन, अशा अनेक बदलांमुळं या ठिकाणी बँकिंग सेक्टरवर फार मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसतील. आणि त्यामुळं नॅशनलाइज बँका असेल किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, ह्या दोन्हीवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो आहे. नॅशनलाइज बँकांचा NPA वाढलेला दिसतो आहे, त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह बँकांचा पण वाढला आहे. परंतु त्या ठिकाणी पर्सनल टच असल्यामुळं कोऑपरेटिव्ह बँकांचा NPA कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल नॅशनलाइज बँकांच्या पेक्षा. परंतु हे करत असताना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की ह्या गोष्टी का घडत आहेत. नोटबंदी झाल्यानंतर कोऑपरेटिव्ह सेक्टरला फार मोठ्या प्रमाणात ह्या खातेदारांचा NPAला तोंड द्यावं लागलं. नोटबंदी झाल्यानंतर असन किंवा रेरा असन, GST असन, ह्याच्यामुळं व्यापार व्यवसाय ह्याच्यावर परिणाम झाला आणि त्याचं रूपांतर बँकांचा NPA वाढण्यावर झाला. ह्याच्यातनं सावरण्यासाठी बँकांना वेळोवेळी शासन दरबारी असन अनेक गोष्टींची गरज ह्या ठिकाणी लागली, पण शासनाकडनं ज्या पाहिजेल त्या गोष्टींची पाठिंबा त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सेक्टरला मिळाला नाही. त्यामुळं आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सेक्टरला एक RBIकडनं सर्क्युलर आलं आहे आणि त्यामध्ये स्मॉल फायनान्स बँक म्हणून प्रायव्हेट सेक्टरकडं कोऑपरेटिव्ह सेक्टरला वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे आणि त्या माध्यमातून स्मॉल फायनान्स बँकिंगच्या संदर्भात तुम्ही जर बघितलं तर तिथं जवळजवळ 25% भागभांडवल हे डायरेक्टर बॉडीचं राहणार आहे आणि ह्या माध्यमातून साहजिकच भांडवलदारांच्याकडं ह्या बँका हस्तांतरित केल्या जातात का काय, अशा परिस्थिती या ठिकाणी निर्माण होती. आणि मग हे सगळं झाल्यानंतर जे कोऑपरेटिव्ह सेक्टरने महाराष्ट्राला ह्या ठिकाणी उद्योन्मुखी केलेलं आहे, या ठिकाणी व्यवसायाची भरभराट झालेली आहे महाराष्ट्राची, तर ते या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरकडे गेल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होईल. समाजातील छोट्या घटका आहे, छोट्या घटकाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ही कोऑपरेटिव्ह सेक्टरकडनं झालेली आहे. तिथं जो स्मॉल फायनान्स असन किंवा समाजातला नवीन नवनिर्माण होणारा उद्योजक असन त्याला सुरुवातीला कोऑपरेटिव्ह सेक्टरकडनंच फायनान्स हा केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचे स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याला मग मोठमोठ्या बँका असन, नॅशनलाइज बँका असन की व्यापारी बँका असतील, ह्या पतपुरवठा करत असतात. परंतु सुरुवात जी आहे ती कोऑपरेटिव्ह सेक्टरमधनंच होती आणि अशा सेक्टरला जर ह्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न झाला तर पुढचा काळ जो आहे अनागोंदीचा होण्याला वेळ लागणार नाही. त्यामुळं हे आत्ताच आपली ही वेळ आहे की आपण योग्य पाऊल उचलून याच्यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे.